त्या ठिकाणी पदयात्रा आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम या सर्व ज्यांनी या पहिल्या यात्रेमधील सहभाग नोंदवलं त्यांना धन्यवाद देतो. नंतर माझ्या शेट्टी सांगितलं की ठराव आज जरी आपल्या समोर भगवतपुरी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचा ठराव असला तर येत्या 8 दिवसामध्ये आपण आपल्या नगरपालिका मतदारसंघातील 80% ग्रामपंचायतीचे ठराव तुम्हाला, कारण हा प्रश्न म्हणजे इथं मी सर्व कार्य समर्थन दिलं होतं. मी तिसगावला माझी मुलाखत घेतल्यानंतर सांगितलं की अहिल्यादेवींचं नामस्मरण करण्यामध्ये त्यांनी का नामकरण करण्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं काय म्हणणं आहे. मी सांगितलं की अहिल्यादेवींचं नाव दिल्यानंतर हा बहुमान जिल्ह्याचा असणारच आहे, कारण अहिल्यादेवींचं जन्मस्थळ चोंडी या ठिकाणी. तरी मी ज्यावेळेस 8 दिवसापूर्वी इंदूरला गेलो आणि इंदूरला गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अहिल्यादेवींचे पुतळे मला पाहायला मिळाले आणि त्यावेळेस आपल्याला अनुभव वाटतो की याच अहिल्यादेवींचा जन्म आपल्या नगर जिल्ह्यात चोंडी या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं या नामांतरणाच्या प्रश्नाला म्हणजे नामांतरणासाठी माझं समर्थन नाही, मी तुमच्या बरोबर असणार या तुम्हाला या निमित्ताने करतो. वेळे प्रसंगी आंदोलन द्यायची वेळ आली तरी मी तुमच्या बरोबर असणार आहे. आणि तुम्ही तरी सांगितलं की येत्या विधानसभेच्या विधान भवनामध्ये विधानसभेत तुम्ही प्रश्न अधिवेशनात उपस्थित करा, तो प्रश्न सुद्धा शंभर टक्के उपस्थित केला असून हे तुम्हाला ते सांगतो. आणि येत्या 8 दिवसामध्ये आपण बरोबर आहे ना साहेब, सरपंच आलेले 8 दिवसामध्ये तुम्हाला 80% ग्रामपंचायतीचे ठराव मी स्वतःच्या जबाबदारी तुम्हाला पोस्ट करण्याची ती जबाबदारी माझी असून सुद्धा तुम्हाला निमित्त मी पत्र देतो. ठीक आहे, जाऊ द्या. धन्यवाद.